की पार्टी जिंदाबाद, की पार्टी जिंदाबाद। बीजेपी को फेंक दो, बीजेपी को फेंक दो, कांग्रेस को भी फेंक दो। की सुपारी आज आम्ही हंगा जमल्या हे जसे सांगले पेटिशा बाईन की महागाई ही वाढत असा आणि आम आदमी जाम जायत असा। तुम्ही पळयात इलेक्शन जातकीर पेट्रोल डिझेलचे प्राइस कसे वाढले ते, सिलिंडराची रेट पळय आज खंय पावले ती। सामान्य मनशा कडेन आम आदमी कडेन हे परवडना असे झाला आता आणि सरकाराक सामान्य लोकांचे आम आदमीचे मातूय पडून गेले ना, ते फक्त खास आदमी खातीरूच वावुरता आणि हे बीजेपी सरकार फक्त खास आदमी खातीरूच काम करता जे दिसता। आम्ही पळयले की एक खास आदमी जे आसा, जे आमदार मंत्री आणि सेंट्रल मिनिस्टर जे हांगा येता, 850 रुपयाची एक उदकाची बाटली तेंका, जसे नॅन्सी बाईन सांगले की 850 रुपया एक उदकाची बाटली हे मिनिस्टर पिता। आणि आम्ही सामान्य लोकांनी किती करपाचे, आमकां नळाक दड उदक येना, आमकां दड लाईट सारखी असना आणि रेटी वाढत असा। ह्या परिस्थितीन लोकांचे हाल करपाचे हे बीजेपी सरकारान थारायला आणि लोकांचे हाल जायत असा। 5.5 कोटी रुपया जेन्ना सरकार स्वेरिंग इन सेरेमनीचेर मोडटा, शपथविधी हेजेर मोडटा, कार्यावळीचेर मोडटा, तेन्ना सामान्य जनतेक कळपा जाय की हे जे सरकार बीजेपीचे आयला हे सामान्य जनते खातीर येवना, हे फक्त खास लोकां खातीर आयला। आणि या खातीर जे हेच आमदार हेच मंत्री तांची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जेन्ना फाटले खेपे सिलिंडर वाढलो तेन्ना धरण्यार बसलेली, तेन्ना खूप मोठ्या मोठ्यान ती आवाज करताली, तीच आता केंद्रीय मंत्री असताना तिने तोंड धापला। हे बीजेपीचे कारस्थान सामान्य लोकांक त्रासांत घालपाचे आणि हे आम्ही कशेंच खपोवन दिवपाना। आम्ही मागता की जे प्रॉमीस बीजेपीन इलेक्शनाच्या पयलीं केल्ले की 3 सिलिंडर फुकट दितले म्हणून, आणि त्या प्रॉमिसाचेर ह्या बीजेपी सरकारान यू टर्न मारला आणि हे 3 सिलिंडर सगळ्यांक मेळपाना म्हणून आता जे सांगला, हे लोकांनी लक्षात दवरचे की हे सरकार फक्त यू टर्न आणि यू टर्नूच मारता आणि हेजे मुखार बीजेपी कोणूच लागी करू नका। इतलेच हांव म्हाका प्रोटेस्ट करायला, कित्याक म्हाका दिसता हो सरकारांनी आणि कोणाक कोण गेलं ना, हे सरकाराक आम आदमी म्हणजे तेजे कोणूच गेलं ना। पेट्रोल इतली म्हारग जाल्या, गॅसी सिलिंडर इतली म्हारग जाला, पूण सरकाराक म्हणटा ती भिवपाची गरज ना म्हणटा। कित्याक सरकाराक कितें लोकान मारपाचे, आजचे दीन नायका म्हणटाले आजचे दीन येवंकूच ना, आजचे दीन चोवपाक कोणूच पावंकूच ना। सो म्हाका दिसता हे सरकारान आता सबसिडायज फ्यूल प्रायस आणि सबसिडायज गॅसीचो सिलिंडर दिवपाची गरज, आणि जरी तरी हे दिवपा जायना जाल्यार म्हाका दिसता आम्ही गव्हर्नरा बरोबर वयतले आणि गव्हर्नराक सांगतले की सर पळय हे सरकारा कडेन दिवपा जायना, तुगे फंड्स आहा जाल्यार तुगे फंड्स पूण सरकाराक दी, पूण गोंयच्या लोकांक हो सिलिंडर सबसिडायज जावो, कित्याक आनी आनी म्हारगाई चोवपाक जावपाना। सो दीस इज अ क्लियर मेसेज टू द गव्हर्नमेंट डॅट इफ यू आर नॉट एबल टू ब्रिंग डावन द प्रायसीस टू अ सबसिडी, कॉमन मॅनाक खूप त्रास जाता आणि हे त्रास तुमकां दिसती पडना जाल्यार म्हाका खबर ना कितें करपाचें। सो द ओन्ली थिंग इज वी वील हॅव टू देन गो टू द गव्हर्नमेंट। सीएमाचे डिसिजन सांगला की यू हॅव टू बे द प्रायसीस म्हणून सांगला सिलिंडराचे, तू किती म्हणून? आय थिंक दॅट इज अ व्हेरी रॉंग स्टेटमेंट। यू हॅव टू बेअर द प्रायसीस म्हणलं किती, तुम्ही कित्याक आहात रे? इफ वी हॅव टू बेअर द प्रायसीस तुम्ही कित्याक बसना? यू ऑल आर फॉर्म द गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ दॅट, नो दॅट यू हॅव टू मेक शुअर दॅट द सिटिझन्स गेट सबसिडायज प्रायसीस ऑर यू मेक अरेंजमेंट, वॉट अदर अरेंजमेंट? यू कॅनॉट, यू हॅव टू बेअर द प्रायसीस म्हणल्यार किती, दीस इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट। घर घरांत बायल कितको रांदतल्यो घरांत, एक सिलिंडर 15 दीस उरना, मागीर कितें करपाचें? बेअर द प्रायसीस आनी पयशे खंयसून येतले? गव्हर्मेंटान अजून स्किमीचे पयशे दिलना, अजून कांयच पयशे दिलना। सो आनी हाव टू बेअर द प्रायसीस? मागीर लाकूड काजच पडलां, लाकूड काजच परत वी गो बॅक टू द स्टोन एज, तशें करून उरले जाल्यार बेअर द प्रायसीस, दीस इज नॉट करेक्ट। नेन्सी, वॉट अबाउट गव्हर्नमेंट प्रॉमिस ऑन मॅनिफेस्टो प्रॉमिस ऑफ सिलिंडर्स? सिलिंडर्स देन यू हॅव
गवर्नमेंटाक सोदी यू टर्न न्ही ते ते जुमला गवर्नमेंट गवर्नमेंट इज जुमला थ्री सिलिंडर म्हणलें पूण आतां परत जुमला म्हणलें आनी ते कोणा म्हणलें पी पी एला कोणा म्हणलें सो हो जुमला गवर्नमेंट सो हे गवर्नमेंटाक आज लोकांक कळो बरें देड म्हयन जाता थिंगा गवर्नमेंटाक हाडल्यार पूण कांयच एक प्रयत्न ना की सामान्य मनशां कितें म्हाका दिसता जे वोट तेंकां पडले ते वोटरांची मारगाय जाली न्ही आमी एक वोट मारना तेंकां आमगेलो सिलिंडर म्हारग जाला तेंकां वोट मारलें तेंगेलो सिलिंडर म्हारग जाला सो लोकांक म्हाका सदां हें कळपा बरें की हांकां वोट मारून हाडून करलो फायदो ई पी एफ टू बेर द प्रायसीस म्हणजे एक सायडीन हांगा म्हारगाय वाडटा लोकांक स्किमीचे पयशे मेळना आनी पयर आमी पयले होच सेरेमनी आसा पळय ताका एक दिसाक 5.5 कोटीचो खर्च आयलो हें कशें पळयता तुमी ताकाय तुमी जबाब दिला तेंकां 31% कितें मेळ्ळें म्हणून देट इज फावो म्हूण इतली मार्जीन मेळ्ळो म्हूण डेट मीन दे डिजर्व टू स्पेंड इतली कोटी पयशे इजंट इट स्टुपीड आन्सर लोकांक आज हें कळपा पळय ते म्हणटा की आम मेजॉरिटी आयली न्ही हितून आयले म्हणजे 5 कोटी कित्याक 10 कोटी तेका म्हणपाचे अरे कोणाचे पयशे तेच 5 कोटी स्किमीक जर घायल्ले जाल्यार काय बरें एक माटो घालून करपाचे मरे सेरेमनी आं लोकांक पयशे कित्याक म्हणपा जाय सो दीस इज वॉट इज द नीड ऑफ द आवर बट आय थिंक ऑनरेबल सी एम हॅज टू लूक इन टू दीस आनी खरेंच तरी जर तो म्हणटा भिवपाची गरज ना जाल्यार हें एक्शनान येवपा जाय सबसिडायज फ्यूल प्रायसीस आनी सबसिडायज गॅस जावपा जाय ते उलयले विज्युअल घेता डबल इंजन सरकार हो डबल इंजन सरकार डबल इंजन सरकार तांच्यानी विडो स्किम तांच्या